राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन शिवजयंती मंडळाच्या परवानगीवरून वाद शिवसेना आणि मनसे यांनी केली नाराजी व्यक्त जागतिक महिला दिनानिमित्त उद्या नांदेड पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल प्राचार्य डॉक्टर बी एन चव्हाण यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन देगलूर येथे दुभाजकाशिवाय लावले जात आहेत विद्युत खांब आता बातमीपत्र विस्ताराने शिवजयंतीच्या निमित्ताने मुंबईत निघणाऱ्या मिरवणुकांवर सरकार आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाद उभा राहण्याची शक्यता आहे मुंबई पोलिसांनी काढलेल्या एका अंतर्गत परिपत्रकामुळे हा वाद उभा राहिला आहे यंदा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कारणास्तव कुठल्याही नव्या मंडळांना मिरवणुकीची परवानगी देण्यात येणार नाही असं पोलिसांच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे शिवाय या परिपत्रकाची भाषाही अत्यंत कठोर असल्याचा आक्षेप शिवसेनेनं नोंदवला आहे याच परिपत्रकात पारंपरिक शिवजयंतीच्या मिरवणुकीचा मार्ग बदलण्यासही बंदी घालण्यात आली आहे तिकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पोलिसांच्या परिपत्रकाविषयी तीव्र निषेध नोंदवला आहे हा महाराष्ट्र ज्यांनी तयार केला त्या शिवरायांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी कुणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही अशा आशयाचा व्हॉट्सअप मेसेज राज ठाकरेंच्या नावानं सध्या व्हायरल होत आहे पाठवण्यात येतो त्यामुळे शिवसेना आणि मनसे पुन्हा एकदा भाजपच्या हातात असणाऱ्या गृह खात्याविषयी नाराजी व्यक्त करताना एकत्र आल्याचं दिसून येत आहे दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्व स्तरावर साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने माननीय परमजित सिंह दहिया पोलीस अधीक्षक नांदेड यांनी यावर्षी दिनांक 8 मार्च 2015 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे 11 वाजता चिंतन हॉल व पोलीस स्टेशन स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सदरचा दिवस साजरा करून स्त्रियांमध्ये अधिकाराची व हक्काची जाणीव निर्माण करणे व स्त्रियांचा देशाच्या विकासात सहभाग मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे या दृष्टीने पोलीस अधीक्षक कार्यालय व नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर जागतिक महिला दिनी महिला मेळावे सभा चर्चासत्र प्रभात फेऱ्या स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करावे म्हणून सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी आदेश दिला आहे तरी सर्व महिला स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी व सर्व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालय व आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन माननीय परमजित सिंह दहिया व पोलीस अधीक्षक यांनी केले आहे उद्या नांदेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे त्यानिमित्ताने तरुणा नाका राज कॉर्नर आनंद नगर नवा मोंडा आयटीआय चौक शिवाजीनगर वजीराबाद चौक तसेच इतवारा भागातून होळी सराफा बाजार बर्फी चौक जुना मोंडा मार्गावरून मिरवणुका शिवाजी पुतळ्याकडे येणार आहेत मिरवणुकांमुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी शहरातील मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीस दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत सोयीनुसार प्रतिबंध करण्यात येणार आहे ज्यावेळी मिरवणूक त्या भागात असेल त्यावेळी योग्य ते वळण मार्ग देण्यात येतील तर आयटीआय चौक शिवाजीनगर कला मंदिर वजीराबाद चौक ते शिवाजी पुतळा जुना मोंडा शिवाजी पुतळा रेल्वे स्टेशन ते शिवाजी पुतळा यात्रीनिवास पोलीस चौकी ते शिवाजी पुतळा या मार्गावरील दुपारी 12 ते 2 दरम्यान बंद करण्यात येतील तर पर्यायी मार्ग आयटीआय चौक ते अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली गेट अंडरब्रिज ओव्हरब्रिज पुढे वर्कशॉप ते आनंद नगर नागार्जुना टी पॉइंट ते हिंगोली गेट ब्रिज यात्रीनिवास पुढे वजीराबाद चौक पोलीस मुख्यालय कॉर्नर खडकपुरा लालवाडी अंडरब्रिज महावीर सोसायटी गणेश नगर व याच्या पुढे असे पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी काढण्यात आले आहे तरी वाहन चालक व मालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक नियमाचे पालन करावे अशी विनंती वाहतूक शाखा नांदेड यांनी केली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी
आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध: सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूती पूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिवाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे. जिवाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970728998, 0242626667. शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350662656. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी, तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350662656. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर, नांदेड. संपर्क 94230355. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर BN चव्हाण यांचा 11 मार्च रोजी अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आंतर महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा विषय मीडियाच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम, चांगला की वाईट, हा ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नारायणराव विधी महाविद्यालय नांदेड येथे 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता होईल. तरी महाविद्यालयांनी स्पर्धेसाठी संघ पाठवावे असे आवाहन अमृत महोत्सव संयोजन समितीचे प्राचार्य डॉक्टर KV रेड्डी यांनी केले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघास 5100 रुपये, द्वितीय संघास 3100 रुपये, तर तृतीय संघास 1100 रुपये व उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक प्राध्यापक संजय गव्हाणे यांनी केले आहे. देगलूर येथे जुना बस स्थानकात उदगीर रोड, कॉलेज रोड या रस्त्यावर मधोमध मोठे लाईट लावण्याचे काम चालू आहे. रस्त्याच्या मधल्या भागात खांब लावण्यासाठी खोदकाम चालू आहे, परंतु दुभाजक नसल्यामुळे लाईट खांब रवल्यानंतर गाड्या धडकू शकतात. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे दुभाजक टाकूनच लाईटचे खांब रोवायला पाहिजे होते, पण तसे झाले नाही. हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. उद्यानासमोरच उपजिल्हा सरकारी दवाखाना तसेच जुने बस स्थानक, उदगीर रोड चौरस्ता, शाळा, कॉलेज यांचा रस्ता लगत आहे, त्यामुळे ट्रॅफिक जास्त असते, त्यामुळे दुभाजक करा अशी मागणी पुढे येत आहे, अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. शिवजयंती मंडळाच्या परवानगीवरून वाद, शिवसेना आणि मनसे यांनी केली नाराजी व्यक्त. जागतिक महिला दिनानिमित्त उद्या नांदेड पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल. प्राचार्य डॉक्टर BN चव्हाण यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन. देगलूर येथे दुभाजकाशिवाय लावले जात आहेत विद्युत खांब. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ.